नमस्कार सर. नमस्कार. हा, नुकताच पोळा येतोय, तर त्याबद्दल थोडं विचारावंसं वाटलं. शेतकऱ्यांचा मोठा सण असतो पोळा, बैलपोळा. तर महाराष्ट्रभर सर्वत्र साजरा केला जातो, कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही जण बैलपोळा म्हणतात, काही जण बेंदूर म्हणतात. बैलाशी जवळीक असते, शेतकऱ्याची खूप माया असते बैलावर. तर बैलपोळा सणाचा इतिहास, त्याची माहिती, सर एक तुमचं पुस्तक पण आहे सणांची सत्य कथा, तर त्या अनुषंगानं विचारावंच वाटलं, तर काय सांगता येईल सर बैलपोळ्याबद्दल? बैलपोळा हा जो शब्द आहे तो त्यात एकच शब्द दोनदा आलाय. पोळ या शब्दाचा अर्थ होतो बैल. अच्छा. आणि पोळा म्हणजे बैलाचा सण, असा सरळ अर्थ आहे. पण आता पोळा म्हटलं की अनेकांना कळत नाही, म्हणून त्याला बैलपोळा असा शब्द तयार करण्यात आला आणि लोकांची सोय करण्यात आली. काही ठिकाणी हा प्रचलित आहे, बैलपोळा हा शब्द प्रचलित आहे, पण विदर्भात त्याला बैलपोळा नाही म्हणत, पोळाच म्हणतात. आणि कर्नाटकात आणि कर्नाटकाला लागून असलेला महाराष्ट्राचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी त्याला बेंदूर म्हणतात आणि बेंदूरच्या बेंडर असंही म्हणतात. तर हा जो बेंदूर आहे हा कर्नाटकातला असल्यामुळे त्याला कर्नाटकी बेंदूर म्हणतात. आता बेंदूर किंवा बेंडर या नावाचा जो हा सण आहे तो कोणत्या काळात होतो, तर आषाढ श्रावण किंवा भाद्रपद या महिन्याच्या अमावस्येला तो साजरा केला जातो. कर्नाटकातील हा पोळा असल्यामुळे त्याला कर्नाटकी बेंदूर म्हणतात. आणि बेंदूर या कानडी शब्दाचा अर्थ बैलाची पूजा असा होतो. सरळ सरळ बेंदूर शब्द हा बैलाच्या पूजेशी संबंधित आहे. तर या सणाच्या दिवशी बैलांना आंबील, उंडे, पोळी असे गोडधोड पदार्थ खाऊ घातले जातात. बैलांना धुणं, हळद व तेल, त्यांचे खांदे मळणं, गिरुणी रंगवणं, शेंग रंगवणं, अंगावर रंगीबिरंगी झूल टाकणं आणि काही गावात मिळणं असं बेंदूर या सणाचं स्वरूप आहे. आता बेंदूर या सणाचं दुसरं वैशिष्ट्य असं की निव्वळ बैलच नाही तर काळी आई म्हणजे जमीन, शेत याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हा सुद्धा ह्या बेंदूर सणाचा एक विशेष आहे. आणि त्यासाठी मग शेतात पिंपळ किंवा आंब्याच्या पानांचे तोरण व पोळी भाताचा नैवेद्य दाखवला जातो. तर या दिवशी ग्रामदेवतांच्या पूजा स्थानांना तोरणे लावली जातात आणि नैवेद्य ठेवला जातो. म्हणजे यावरून हा पोळा सण निव्वळ बैलाचा नाही तर भूमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि तिला पूजनाचा वंदन करण्याचा दिवस म्हणूनही बेंदूर या सणाचं महत्व आहे. म्हणजे विशेषतः कर्नाटकात ज्या प्रकारचा हा सण साजरा होतो त्यातून तो मातृदेवतेचा प्रामुख्याने भूमातेचा सण आहे असं दिसतं. तर त्याचं स्वरूप काय आपण थोडक्यात पाहू, तर या दिवशी प्रत्येक रानात तोरणासह पोळी भाताचा नैवेद्य ठेवला जातो. ही तोरणं तयार करण्याची परंपरागत पद्धती थोडी वेगळी आहे. बेंदूर या सणाच्या दिवशी जे तोरण तयार करतात ते एका 1.5-2 फूट लांबीच्या हातावर वळलेल्या दोरीत तोरलेली 5-7 आंब्याची अथवा पिंपळाची पानं अशा स्वरूपात. जर तोरण घर, वाड्याचे दरवाजे, धान्याचे टोपले इत्यादींना बांधायची असेल तर दोरी आवश्यकतेनुसार लांब वळली जाते व पानांची संख्याही वाढते. तोरणासाठी आवश्यक असणारी दोरी शेतकरी स्वतः आपल्या हातावर वळतो किंवा काही गावात विशिष्ट बलुतेदार दोऱ्या वळून गरजेनुसार प्रत्येक घरी पोहोचून देतात. आणि हा आपण कर्नाटकी बेंदूराचा जो सणाचा प्रकार आहे किंवा जी विधेयरी पाहिली. विदर्भात हा सण पोळा या नावाने साजरा केला जातो. पेरण्या संपल्यानंतर ज्याच्या मदतीनं पेरण्या झाल्या त्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या सणाचा उद्देश आहे. या दिवशी बैलांना आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे धाऊ माकू घालायचं, त्यांना रंगून आणि सजून त्यामधून गावामधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढायची, त्यांची आरती ओवाळायची, नैवेद्य द्यायचा असं या सणाचे स्वरूप आहे. हा सण साजरा केल्यामुळे शेतात भरपूर धान्य पिकते आणि गोधनातही वाढ होते अशीही शेतकऱ्यांची श्रद्धा असते. या दिवशी संपूर्ण गावातील घरांना देखील आंब्याच्या पानांची तोरणं बांधली जातात. आणि आधी हा सण साजरा करायच्या आधी बैलांना या सणासाठी निमंत्रण देण्यात येतं. आज आवतण घ्या, उद्या जेवायला या असं अशा स्वरूपाचं ते आमंत्रण असतं. आणि दुसऱ्या दिवशी बैलांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन त्यांची
छान आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांना गोठ्याच्या वाड्यात आणून चारा पाणी खाऊ घालतात. सणाच्या दिवशी बैलांना दिवसभर विश्रांती दिली जाते. वर्षातला हा एकच सण असा असतो की ज्या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. आंघोळ झाल्यानंतर त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात व त्यांच्या खांद्यांना तुपाने किंवा तेलाने हळद घालून शेक दिला जातो. त्याला खांदा शेक, खानशेकडी किंवा खानबैली असंही म्हणतात. त्यानंतर त्यांच्या अंगावर गेरुणी किंवा रंगाने नक्षीकाम, रंगरंगोटी व हवे तसे रंग दिले जातात. बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली शाल किंवा झून पांघरतात. नंतर डोक्याला बाशिंगे, गळ्यात कवड्यांची माळ आणि घुमऱ्याची माळ घातली जाते. नवीन वेसळ, नवा कासरा. कासरा हा खास वऱ्हाडी शब्द आहे. बैलाला आवरण्यासाठी जी दोरी असते त्याला कासरा म्हणतात. आणि बैलाच्या पायात चांदीचे किंवा कर्दळाचे तोडे या बैलाला घालतात. प्रत्येक शेतकरी त्याला जमेल तसे बैलाला सजवायचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्याला नैवेद्य म्हणून खायला गोड पुरणाची पोळी व इतर छान बनवलेले जेवण देतात. बैलाबरोबर बैलगडी म्हणजे बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यालाही नवीन कसे दिले जातात व त्यांनाही जेवणाचे आमंत्रण दिलेले असते. गावाच्या सीमेजवळ आयोजित मिरवणुकीत सर्व बैल जोड्या वाजंत्री, ढोल, ताशे वाजवत एका ठिकाणी आणले जातात. त्याला पोळा भरला असं म्हणतात. बैलांच्या सजावटीच्या तसेच उत्तम बैलांच्या स्पर्धा काही ठिकाणी आयोजित केल्या जातात. त्यानंतर गावाचा पाटीलच्या मानकरी पोळ्याचे तोरण तोडतो व बैला फुटतो, बैल पोळा फुटतो. काही ठिकाणी बैलांच्याकडून पोळ्याचे तोरण तोडले जाते. पोळा फुटल्यानंतर बैलाला घेऊन बैल मालक किंवा बैलगडी गावात फिरतात. गावातील प्रत्येकाच्या दारापुढे खाटेवर बैलांसाठी धान्य ठेवले असते. जेव्हा बैलगडी किंवा मुले बैलाला घेऊन येतात त्या बैलांच्या पायावर पाणी टाकतात व त्याची पूजा करतात. नंतर त्याला खाटेवर ठेवलेले धान्य व नैवेद्य खायला देतात. ज्या घरी बैलाचा असा सन्मान होतो त्या घरच्या लोकांना हळदीपासून बनवलेला प्रसाद बैलगडी देतो. त्याला विदर्भात घाटा असं म्हणतात. या प्रसादाचे रोग नाहीसे होतात अशी समजूत आहे. आता हा जो बैलपोळा आहे त्याचं वर्णन बहिणाबाई चौधरी, निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी म्हणून त्यांचा परिचय आहे लोकांना. त्यांनी खानदेशात खानदेशी भाषेमध्ये, आता त्याला काही लोक अहिराणी म्हणतात, अहिराणी विशेषतः खानदेशातल्या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा आणि मालेगाव तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्याच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागाची बोली आहे. पण ही जी कविता आहे ही खानदेशी भाषेत आहे. ती कविता अशी आहे. आला आला शेतकऱ्या पोया तारे सण मोठा, हाती घेई सण वाट्या, घेई सण म्हणजे घेऊन, आता शेंदूर आले घोटा, आता बांधारे तोरण सजवारे घरदार, करा आंघोळी बैलाच्या लावा शिंदाले शेंदूर. म्हणजे अशा तऱ्हेने ज्या काळामध्ये रंग वगैरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते तेव्हा शेंदूर आणि तेल एकत्र करून बैलाच्या शेंदाला लावत असत असं वर्णन या ठिकाणी आहे. राजकवी यशवंत, यशवंत दिनकर पेंढारकर यांना राजकवी यशवंत म्हणतात. तर त्यांनी मात्र ह्या पोळ्याच्या सणाचं महत्व सांगताना त्याच्या मर्यादाही सांगितल्या. ते म्हणतात, शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐनेदार. हा दिवस एकच दिवस असा बैलाच्या आयुष्यातला तो सन्मानाचा आहे. पण पुढे ते म्हणतात, सण एक दिना बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे. मग नंतर मात्र म्हणजे जे त्याला आयुष्यभर भोगावं लागतं ते वर्षभर त्याला जे कष्ट करावं लागतात ते कष्ट मात्र त्याच्या वाट्याला असतात. अशी खंत राजकवी यशवंतांनी व्यक्त केलेली आहे. आता जो बैल आहे, बैलपोळा आहे, त्या बैलपोळा फुटण्याच्या आधी ज्या काही घटना आहेत त्या आपण पाहिल्या. पण आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की पोळ्याच्या दिवशी बैल फुटण्या पोळा फुटण्याच्या आधी झडत्या नावाचा एक प्रकार विदर्भात आहे आणि त्या झडत्या गावातले लोकच तयार करतात. त्या जो गंमत विनोद निर्माण करणे हाही उद्देश असतो. त्याचबरोबर काही कुप्रथा आहे, वाईट प्रथा आहे, त्यांच्यावर ताशेरे झोडण्याची संधी या निमित्ताने शेतकरी घेतात. त्यात एक शिवपार्वतीचं वंदन केलं जातं. आपण ही एक झडती पाहूया. मोदीच्या नोटबंदीवर टीका करणारी ही झडती आहे. टक टावळा बैल पावळा, बैल गेले हो पोंगळा, पोंगळ्याची आणली माती, ते दिली हो अंबानीच्या हाती, अंबानीनं घडवला हो मोदी नंदी, त्या मोदी नंदीनं केली हो नोटबंदी, या नोटबंदीनं आणली हो मंदी, एक नमन कवडा पार्वती, हर बोला हर हर महादेव. अशा प्रकारची घोषणा झडतीनंतर असते.
मराठी भाषेकडे जे दुर्लक्ष झालंय आपल्या सर्वांचं, त्याबद्दलची झडती या ठिकाणी ऐकलेली आपण. तर ती अशी आहे, अभाय गडगडे शिंग फडफडे जो तो जाय कॉन्व्हेंटकडे, मराठी वाचतानी अडखळे तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे, अगव कामानं मास्तर होय वेळे त्याहिलेच पाहा लागते खिचडीतले किडे, कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे विना कामाच्या कामानं मोरे कंबरडे, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव, अशा प्रकारची गोष्ट असते. गरिबी तर आपल्या पाचवीलाच पुजली आपण म्हणतो, तर गरिबीवर सुद्धा एक झडती विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी महादेव रडे दोन पैशासाठी, पार्वतीच्या लुगड्याने छप्पन गाठी देव कसा धावल गरिबासाठी, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव, अशा प्रकारच्या झडत्या. यात उणीजुणी काढणे हा एक प्रकार असतो, पण उपहास प्रामुख्याने यात असतो आणि या निमित्ताने शेतकरी व्यक्त करतात. नंतर बैल पोळा फुटतो. आता लहान मुलं आहेत ती बैलाला काही नेऊ शकत नाही, त्यांना आवरू शकत नाही, म्हणून त्यांच्या हौस मौजेसाठी सुद्धा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुलं लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. नागपूरकर भोसले यांच्या काळात हा सण सुरू झाला आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी हा होतो. लहान मुलांच्या मनावर बैलाविषयी आस्था निर्माण व्हावी या दृष्टीने सुद्धा हा पोळा भरवण्यात येतो. ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या वतीने या दिवशी बैल सजावट स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात येते. अगदी मोठ्या बैलांच्या सारखी त्यांना सजवण्यात येते. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या मुलांच्या बैलांना आकर्षक बक्षीसही देण्यात येते. पोळा या सणाशी संबंधित विधी परंपरात हे झडत्यासारखे काव्य यांचे स्वरूप पाहता हा पूर्णपणे शेती व शेतकऱ्यांचा सण आहे हे स्पष्ट होतं. पण आपल्या विद्वानांना प्रत्येक सणाचं मूळ त्या प्रत्येक परंपरेचं मूळ वैदिक परंपरेत शोधण्याचा ती सवय झाली आहे. त्यात काही लोकांनी विशेषतः डॉक्टर सहडांगे फार मोठे अभ्यासक होते, त्यांनी वैदिक संस्कृतीच्या मुळामध्ये वृषोत्सर्ग व शूलगव या वैदिक परंपरेतील सणांमध्ये हा पोळ्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. पोळ या शब्दापासून पोळा हा शब्द सिद्ध झालाय आणि या शब्दाचा अर्थ सोडलेला बैल असा होता. पांजर पोळ हा शब्द आपण ऐकलाय, त्यातून जे बैल कामाची शेतीच्या कामाची वय झालेला आहे किंवा जखमी आहेत किंवा आजारी आहेत ज्याला भाकड म्हणतात, तर अशा ठिकाणी ठेवण्याची जागा म्हणजे पांजर पोळ. पण हा खरं म्हटलं म्हणजे या शब्दाच्या विरोधात पोळ्याचा सण आहे, कारण पोळ्याच्या सणामध्ये अशा बैलाची काही पूजा होत नाही. तर यांना सोडणं किंवा टाकणं हेही अभिप्रेत नाही, तर त्यांचं आरोग्य उत्तम असावं त्यांना सन्मान देण्याचा सण आहे. डॉक्टर सह डांगे यांनी पोळा आणि प्राचीन परंपरा नावाचा लेख अश्वत्थाची पाने या त्यांच्या लेखसंग्रहात समाविष्ट केलाय. पृष्ठ 183 वर त्यांनी असं म्हटलंय की गृह्यसूत्र या वैदिक ग्रंथाच्या आधारे त्यांनी आपलं विवेचन केलं. ते म्हणतात, वृषोत्सर्ग हे नाव पोळ सोडणे या अर्थाचे आहे. या प्रसंगी जो वळू किंवा पोळ सोडायचा तो लाल रंगाचा पुष्ट अव्यंग सर्वोत्कृष्ट तो ज्याची भावंडे व आई जिवंत आहे असा सोडायचा. रंगाच्या संबंधाने निर्बंध सैल होता, एक रंगी दुरंगी किंवा तिरंगी पोळ चाले आणि तो रुद्राच्या नावे सोडताना ऋग्वेदातील रुद्र सूक्ताने अभिमंत्रित केलेला असे. अशा रुद्र सूक्तात रुद्र या देवतेला वृषभ पुरुष म्हटलंय. ऋग्वेदाच्या पहिल्या सातव्या आणि दुसऱ्या मंडलामध्ये ही माहिती आहे. अर्थातच रुद्र व पोळ हा यांचं जे समीकरण झालंय या ठिकाणी स्पष्ट झालंय. रुद्राला पशुपती म्हटलाय, जे आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये जी मुद्रा सापडली आहे ती पशुपतीची, ती रुद्राची आहे असं अभ्यासक मानतात. शंकराच्या नंदीत दार्शनिक तत्व पाहण्याची सवय असली तरी शंकर व त्यांचे वाहन नंदी यातील कल्पनेचा आधार रुद्र व तत्स्वरूप असलेला पोळ ही प्राचीन लोक परंपरा होय असं ते म्हणतात. आता दुसरा विधी शूलगव ज्यातून पोळा निर्माण झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे नाव पडण्याचं कारण त्याशी शूलधारी रुद्राला पोळ अर्पण करायचा असते, पोळ म्हणजे बैल अर्पण करायचा असते. असं केल्याने धनधान्य संतती इत्यादीमध्ये वृद्धी होते अशी कल्पना आहे. शरद ऋतूत हा विधी सांगितला आहे, अर्थात हा विधी केव्हा करायचा या संबंधे गृहसूत्रात मतभेद आहेत, पण त्याला काळाचे बंधन नाही असंही प्राचीन मत आहे. शांखाय नावाचा एक वैदिक ऋषी होता, विद्वान होता. त्याचं म्हणणं आहे की कुठल्याही कृष्ण पक्षी चांगल्या नक्षत्रावर हा विधी करावा. बोधायन हाही एक स्मृतिकार आहे, त्याचं म्हणणं आहे की गाई गुरांना रोग होण्यास संभव असेल तेव्हा करावा. मानव गृहसूत्र व अश्वलायन गृहसूत्र
यांच्या दृष्टीने शूलगवं हा शरद ऋतूत करावा, तरी पण शरद ऋतूचा प्रारंभ होतो तेव्हा पावसाळा पूर्णपणे संपत नाही. आजही पोळ्याच्या अमावस्याआधीच शरद ऋतू सुरू झाल्याची परंपरा आहे. तात्पर्य हे की पावसाळ्याच्या अंदाजे हा विधी करण्याची परंपरा दिसते. हा काळ गायीगुरांना आरोग्याच्या दृष्टीने वाईट असल्याने याच वेळी रुद्र महादेवाचे वृषभ रूपात व पशुपती कल्पनेने समाराधन करणे संयुक्तिक आहे. हा शूलगव विधी अधिक पारखून बघण्यासारखा आहे असं डॉक्टर स डांगे म्हणतात. डांगे यांनी विवेचना शूलगव या विधीमध्ये केवळ पोळ सोडण्याचे संदर्भ दिले, परंतु या विधीमध्ये गाय सोडण्याचा तसेच तिचे मांस अर्पण करण्याचीही परंपरा होती. तर पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशाच्या 9व्या खंडात पृष्ठ 419 वर याविषयी विस्तृत माहिती दिली आहे. या विधीमध्ये 7 बैलाचा बळी द्यायचा असतो ही माहिती देताना बोधायनाच्या मते बैल न मिळाल्यास मेष किंवा अज, अज म्हणजे बोकड, मेंढा किंवा बोकड यांचा बळी द्यायला हरकत नाही अशी नोंद ते करतात. पुढे त्यांनी म्हटलंय की बौधायन व आशुरायण गृह सूत्रकारांच्या मते आणखी तपशील असा, गाय मारून म्हणजे जीवानी मारून ठार करून तिच्या अंगाला अंगाचा याग करावा, याग म्हणजे यज्ञ. यज्ञ पशूंचे संज्ञापन केल्यानंतर त्याची वपा, वपा म्हणजे कातडी व इतर अंगे काढून ती सुळाला टोचून अग्नीवर भाजावी. भाजलेल्या वपेच्या आणि अंगाच्या प्रधान देवतेसाठी आहुती द्याव्या. मुख्य होमापुरी हृदय या प्रधान देवतेचे आवाहन पूजन करावे. अवशिष्ट हवीचे 4 पिंड करून 4 दिशांना प्रधान देवतेसाठी बलिदान करावे. दिशांचे उपस्थान करावे. पशुचा उरलेला भाग अग्नीत जाळून टाकावा आणि घरी आल्यावर थालीपाक करावा. असा वैदिक विधी हा महादेव शास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोशामध्ये आहे. यात बैलाप्रमाणे गायीचाही बळी वैदिक लोक देत होते असं दिसतं, पण त्यामुळे या परंपरेतून पोळा हा सण निर्माण झाला असं काही म्हणता येत नाही. ज्या गृहसूत्रांच्या आधारे वरील माहिती संकलित करण्यात आली त्यापैकी बौधायन गृहसूत्र इसवीसनाच्या विश्वसनपूर्व 8व्या शतकात रचले गेले आहे. वैदिक कर्मकांडांची माहिती असलेल्या ग्रंथामध्ये बैल तसेच गाय या शेतीसाठी उपयुक्त प्राण्यांना बळी देण्याचा विधी असणं स्वाभाविक आहे, कारण वैदिकांचा शेतीशी काही संबंध नव्हता, त्यांच्याशिवाय इतर लोकांना शेतीशिवाय दुसरा उद्योग नव्हता. त्यामुळे बैल तसेच गाय या प्राण्यांना मारण्याची विधी त्यांच्या धर्मात असणे शक्य नाही, उलट त्यांच्या पूजनाचे विधी त्या दिसून येतात. त्यामुळे वृषोत्सर्ग किंवा शूलगव या वैदिक विधीमध्ये पोळ्या सणाचे मूळ शोधण आहे तर्कसंगत नाही हेच या ठिकाणी आपण समजून घेतले पाहिजे. पोळ्याच्या दिवशी आपल्या दाराशी पळसाच्या फांद्या ठेवण्याची प्रथा विदर्भात आहे. या फांद्यांना मेढी या शब्दाने संबोधली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे या फांद्यांना गावाबाहेर टाकून जाळण्याचीही प्रथा आहे. याशी डॉक्टर स डांगे म्हणतात शूलगव विधी गावाच्या बाहेर उत्तरेस किंवा ईशान्य दिशेला करी. विधीच्या प्रारंभी यूप, यूप म्हणजे यज्ञ खांब म्हणून पाने असलेली फांदी रुई, ही फांदी बहुधा पळसाची असावी असे दिसते, कारण काही गृहसूत्राप्रमाणे या विधीनंतर केल्या जाणाऱ्या पर्णविहार या विधीत पळसाची प्रयुक्त फांदी रोवण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या सूत्रांप्रमाणे पर्णविहार हा विधी शूलगवाचा एक भाग आहे. या विधीत पळसाच्या फांदीने प्रथम पोळावर, नंतर गायीवर व इतर गुरावर प्रोक्षण करायचे असते व अशा रीतीने क्षेत्रपती शिवाला संतुष्ट करायचे. या विधीचे नाव पर्णविहार पडण्याचं कारण पळसाच्या फांद्या जागोजागी हरण केल्या जातात. पर्णाची म्हणजे पळसाची परंपरा फार प्राचीन आहे यात शंका नाही, कारण ऋग्वेदातील इशेत्वा ऊर्जेत्वा इत्यादी मंत्राने धनासाठी उत्कर्षाने तुला रोवतो असं म्हटलं यात. प्रथम पळसाचीच पाने असलेली मेढी घेतली जाईल. वैदिक परंपरेत या पळसासंबंधी असे सांगितले आहे की पक्षाची रूप घेऊन गायत्री जेव्हा इंद्राच्या स्वर्गातून सोमरस आणू लागली तेव्हा वृषाणू कृषाणू गंधर्वाने तिला बाण मारला, तिच्या पंखाचे पीस तुटले, त्याचा पळस झाला. ही कथा आधी सूचित केली आहे. पळसाचं महत्व, पळसाची मेढी असते मेढी किंवा योग यासाठी. गृहकृत्यातही गृहकृत्यातही पळसाच्या फांदीचं महत्व आहे, कारण ते गायत्री संबद्ध आहे अशी परंपरा आहे. भारद्वाज, हिरण्यकेशीर आणि आपस्तंभ हे स्मृतिकार आहेत. यांच्या मते अग्नीच्या उत्तरेला व दक्षिणेला एकेक अशा 2 झोपड्या बांधून दक्षिणेकडच्या झोपेत शूलगवाला आहूत करायचे, उत्तरेकडल्या झोपेत मिढूशी शूलगव पत्नी म्हणजे भवानी व त्यांचा पुत्र जयंत याला या झोपड्याच्या मध्ये आहूत करायचे. अग्नीत त्यांना भाताच्या आहुती द्यायच्या, त्यांचा श्वास आपल्या सर्व गायींना अंगाला लावायचा. ही कल्पना प्राचीन रोमन विधीतील कल्पनेशी ताडून बघणे उपयुक्त होईल असं ते म्हणतात.
ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेला बळी दिलेल्या अश्वाचे रक्त एप्रिल महिन्यापर्यंत ते जपून देत रोमन लोक. एप्रिल महिन्यात ते रक्त वासरांच्या नवीन रक्तात मिसळण्यात येईल. हे कृत्य कुमारिका करीत. हे मिश्रण अग्नीत टाकून त्याच्या धुरातून गायी गुरांना नेण्यात येईल, त्यामुळे कळ वाढतो असा विश्वास होता. डोनाल्ड मेकेंजी यांचं जे इंडियन मिथ अँड लिजंड पुस्तक आहे त्या पुस्तकातून माहिती डॉक्टर सह डांगे यांनी घेतली आहे. त्यायोगी त्यांना पुष्ट करायचे. या सर्व विधीवरून तो घराबाहेर केला जात असून गोठ्याजवळच केला जात असे दिसते. त्यावेळी ईशान, मेडुशी व जिवंत यांच्या जयंत यांच्या प्रतिमाही ठेवल्या जात असत असं मत आहे. ईशान कोण अर्थात ऋषभ रुद्र, भवानी म्हणजे गोस्वरूप व चंद्र अर्थात जयंत अर्थात वाटकरू हे गोकुळ देवकुल. पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या आपल्या दरवाजाच्या दोन बाजूला ठेवण्याची लोक परंपरा वैदिक विधीमधून आली असावी असे डॉक्टर सह डांगे यांनी या ठिकाणी सूचित केलंय. परंतु या उलट लोक परंपरेचा स्वीकार करणाऱ्या वैदिकांनीही तिला या विधीमध्ये स्थान देण्याचीही शक्यता आहे. यावर अधिक संशोधन व्हायला पाहिजे. आणखी पोळ्याच्या संबंधात एक कथा डॉक्टर सह डांगे यांनी सांगितली आहे. ते असं म्हणतात पोळ्याच्या संबंधात इकडे म्हणजे वराडाकडे काही का नागपूरला ते होते त्यामुळे त्यांनी वराडाचा उल्लेख केलाय. वराड म्हणजे विदर्भाचा अमरावती विभाग, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा हे जे चार पाच वाशिम आता पाचवा वाशिम असे पाच जिल्हे जे आहेत त्याला वराड म्हणतात. तर तिथे एक कथा आहे. एका बाईचा भाऊ व नवरा गावाबाहेर गवत कापायला गेले. नवऱ्याने गवत कापता कापता तिच्या भावावर वार केला. तिचा भाऊ मेला. तिच्या नवऱ्याने त्याला गवताच्या भारत बांधले आणि घरी आणून गोठ्यात ठेवले. बायकोला नवरा दिसला पण भाऊ दिसला नाही. तिने विचारले पण नवरा खरे सांगे ना. तिने काकडी भिंतीवर फोडली आणि तिच्या बिया बाहेर भाऊ गावाबाहेर गेला त्या दिशेकडे फेकला. त्या गोठ्यातील गवताच्या गंजीवर पडल्या बिया. त्याबरोबर भाऊ उठून धावत आला. त्या भावाच्या रक्ताने करडूच्या कुरडूची भांगी पोळ्यानंतर लाल पडते अशी एक कल्पना तिकडे आहे. हे प्रत्यक्ष पाहण्याजोगं आहे. संपत रविवार, शनिवार किंवा इतर काहण्यातून येणारी केना कुरडूची भाजी प्रसिद्ध आहे. त्यापैकी कुरडूची भाजी पोळ्यापर्यंत खाण्याचा प्रघात स्पष्ट होतो. नंतर ती खात नाही कारण ती लाल होते. ती त्या कथेतल्या बाईच्या भावाच्या रक्ताने असा समज आहे. पोळ्याच्या आधी काकडी खाणे योग्य नाही हा प्रघात आजही आहे. काकडी हे गवताचे फळ आहे. पोळ्याच्या अमावस्येला भावाच्या पाठीवर काकडी फोडायची. तो जर जवळ नसेल तर भिंतीवर फोडायची व त्याच्या दिशेने बिया फेकायच्या गावाच्या दिशेने. पोळ्याच्या पीठ काकडीचा प्रसाद करायचा व काकडी खाण्याचा मुहूर्त करायचा असा प्रघात आहे. अर्थातच पोळ्याच्या कथेतील भावाच्या रक्ताचा वह या ठिकाणी करणे प्रस्तुत असले तर तो देण्याचे कारण नाही. त्यांनी म्हटले इतर ठिकाणी हिंदू धर्म आणि तत्वज्ञान या ग्रंथात त्यांनी तो केलाय. आजच्या पोळ्यात प्राचीन लोक विश्वासात रूढ असलेल्या मेढीच्या व पोळ रुद्राच्या कल्पना अशा उतरलेल्या दिसतात. रुद्र शिव हा क्षेत्रपती व पशुपती दोन्ही असल्याने हा विधी सणरूपाने व सर्व शेतकऱ्यांचा गोपाळांचा व तदनुषंगाने सर्व समाजाचा झाला असण्याचा संभव आहे. व जेव्हा असे झाले तेव्हा पोळाऐवजी बैलाची पूजा होऊ लागली. या कल्पनेचे बीज भाऊभवानी व जयंत यांच्या पूजेत गृहसूत्रात सापडते आपण पाहिले. जयंताच्या पूजेत तान्या पोळ्याचे बीज असावे असे दिसते असं डांगे म्हणतात. आताही डांगे म्हणतात ते निरीक्षण त्यांचं बरोबर आहे कारण त्यांचा वैदिक साहित्यातही अभ्यास आहे आणि विदर्भात नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात ते प्राध्यापक या खात्याने कार्यरत होते. त्या काळात त्यांनी ज्या काही गोष्टी पाहिल्या परंपरा पाहिल्या त्या निरीक्षणातून त्यांचंही मत तयार झालंय. आणि नागपुरात ते एक वेगळी परंपरा अजूनही आहे. ती सगळ्याच गावामध्ये आहे पण नागपुरात वेगळ्या पद्धतीने आहे. तिला मारबत म्हणतात. तिच्याविषयी त्यांनी आपलं मत नोंदवलंय. डॉक्टर म्हणतात, डांगे म्हणतात, डांगे मुळात ही पोळ्याच्या सणाशी किंवा शूलगव्हाशी संबंधित नाही पण लक्ष्मीच्या आगमनापूर्वी अलक्ष्मीचे निर्मूलन व्हावे अशी कल्पना स्पष्ट आहे. पोळ्याच्या अमावस्येनंतर मागोमाग गणपती, गौरी, महालक्ष्मी यांचे आगमन असते. ऋग्वेदात लक्ष्मी ही देवी म्हणून येत नाही. एकाच ठिकाणी केवळ लक्ष्मी असा शब्द येतो पण त्याचा अर्थ सौंदर्य किंवा तेज असा होईल. अथर्ववेदात पापी लक्ष्मी असा उल्लेख आहे. अर्थात ती विरुद्ध पुण्यशिला लक्ष्मी ही स्पष्ट कल्पना आहेत. या पापी लक्ष्मीला घालून देण्याची प्रथा तेथे एक अवतरण त्यांनी दिलंय अथर्ववेदातलं. पतेत पापी लक्ष्मी नश्येत प्रामुत हा पधरा. हे पापिणी लक्ष्मी तू इथून निघून जा, इथून टळ, इतरत्र जा. लक्ष्मीच्या पूजेआधी या पापी लक्ष्मीची पूजा करून तिला जायची विनंती करण्याची कल्पना अथर्ववेदात. हीच प्रथा भारतात काही ठिकाणी आढळते. बिहारातील मुंगेर जिल्ह्यात भूत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे नरक चतुर्दशी जी असते त्याला बिहार किंवा बंगालमध्ये भूत चतुर्दशी म्हणतात.
या दिवशी हिंदू लोक एक क्षीणाची प्रतिमा तयार करतात व ती अलक्ष्मी म्हणून समजतात, तिला गावाबाहेर ओढत नाहीत म्हणतात. लक्ष्मी घर दरिद्र बाहेर, बंगालात कालीपूजेच्या आदल्या रात्री अलक्ष्मीची पूजा प्रचलित आहे, त्याला बाहेर घालण्यात येते, त्यानंतर लक्ष्मीची स्थापना करण्यात येते. अर्थात अलक्ष्मी व लक्ष्मी ही एकाच देवतेची दोन रूप. अलक्ष्मी शासन करणारी, कांतिहीन वैभवहीन करणारी व लक्ष्मी भूषविणारी. महाराष्ट्रात पावसाच्या मोसमात धान्य अंकुरित झाल्यावर महालक्ष्मीची पूजा होणे स्वाभाविक आहे. सोळा भाज्या इत्यादी सोळांशी सांगण, चंद्राच्या सोळा कलांसारखी, यावरून तिचे अन्नपूर्णारूप स्पष्ट होते. तिच्या स्थापनेपूर्वी अगदी भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी काढलेली मारबत ही अलक्ष्मीची मारबत आहे यात संशय नाही. तिला माशा मच्छर आणि जे नको ते सर्व महागाई सुद्धा घेऊन जायला विनवणे हे जुन्या परंपरेचे पालटलेले रूप नाही असे कोण म्हणेल. मारबत ही गावाच्या विषयी बाहेर नेतात, याचा अर्थ उपद्रव या अलक्ष्मीबरोबर बाहेर जावा. पण तो कुठे जावा हे आताच्या कल्पनेत स्पष्ट नसले तरी अथर्ववेदाच्या कल्पनेत स्पष्ट आहे. तो शत्रूकडे जावा अशी कल्पना, जसं मर्यादेचा गाडा गावाच्या बाहेर काढतात तशी ही पद्धत आहे. पण अथर्ववेदात उमटलेली लोक परंपरा सांगते, दिशते त्वाम सृजा मी, हे लक्ष्मी अलक्ष्मी आमचा द्वेष करणाऱ्याकडे मी तुला मी सोडतो. विदर्भातील मारबत या पोळ्याशी संबंधित परंपरेविषयी डॉक्टर डांगे यांनी जे संशोधन सादर केले ते तर्कशुद्ध वाटते. ज्या अलक्ष्मीचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केला आहे तिच्याविषयी आपण पुढे गौरी गणपती यावर एक पुढे जे भाषण आपण पाहू त्यात ही माहिती असेल. तर पोळ्याच्या दिवशी मारबत नागपूरला जी भरते तिच्याविषयी थोडीशी माहिती आपण घ्या. तिथं मारबत आणि बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरात आहे. इसवी सन 1885 दरम्यान नागपूरमधील तेली व कोष्टी या जातीच्या लोकांनी मारबत या प्रथेची सुरुवात केली. काळी व पिवळी अशा दोन मारबती या दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून बडग्या याची मिरवणूक काढून काळ्या मारबतीच्या मिरवणुकीनंतर दहन केले जाते. इडा पिडा घेऊन जागे मारबत अशी घोषणा मिरवणूक दिली जाते. काळी मारबत ही पुतनामावशीचे प्रतीक म्हणून मानतात. तर काही लोकांच्या मते नागपूरवर भोसल्यांच्या घराण्यातील राणी बांकाबाई यांनी इसवी सन 1857 इंग्रजाविरुद्धच्या लढ्यात इंग्रजांची हातमिळवणी केली आणि भोसल्यांचे राज्य त्यांच्या स्वाधीन केले, त्याचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जाते. बांकाबाईच्या कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळ्याची तान्यावेळ्या दिवशी पोळ्याचा दुसरा दिवस मिरवणूक काढण्यात येते. मग त्याचे दहन होते. बांकाबाईच्या नवऱ्याने तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा भरून सोबतच त्याची पण मिरवणूक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. यावर्षी नागपूर व जवळपासच्या गावखेड्यातील लोक नागपूरला आपले लहान गेंना घेऊन येतात. ही मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभी राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच आहे. तिथे अनेक फिरीवाले फुगे केळणी इत्यादी वस्तू विकतात. या काळात शेतीची बहुतांश कामे आटोपलेली असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना इतर जणांनी हा एक विरंगुळा असतो. इंद्रजांचे राज्य जाऊन आता कितीतरी वर्ष लोटली, परंतु नागपूरकर आणि या परिसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजून भळभळतीच आहे. आता अशा तऱ्हेने ही जुनी मारबत आहे. ह्या मारबतीचा उद्देश निषेध हाच आहे. आता एक आणखी महत्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहूया की पिठोरी अमावस्या या पोळ्याच्या सणाला म्हणतात. त्याचं कारण काय, तर पिठापासून पूजा व्रतासाठी नैवेद्याच्या पूजेच्या मूर्ती बनत असतात म्हणून या व्रताला पिठोरी हे नाव पडलं. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात त्यामुळे नाव पडले असावे असं पंडित महादेव शास्त्री जोशी आणि भारतीय संस्कृती कोशाच्या खंड 5 या पानावर म्हटलंय. परंतु पिठोरी हा एक स्वतंत्र सण आहे, तसेच ते स्त्रियांनी करायचे सणही आहे, व्रतही आहे. आपला संतती प्राप्त व्हावी यासाठी व्रत स्त्रिया करतात. या व्रताविषयी आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या ग्रंथात लेखक ऋगुनी म्हणतात, हे व्रत पार्वती प्रत्यर्थ आहे. भविष्योत्तर पुराणात अशी कथा आहे की पार्वतीने इंद्राणीस या व्रताचा महिमा कथन केला. हे व्रत आचरल्याच्या योगाने सौभाग्य संतती व ऐश्वर ही प्राप्त होतात असे सांगितले. ज्या कथेवरून हे व्रत अस्तित्वात आले ती कथा आहे, ती पाहूया आपण. पूर्वकाली श्रीधर नावाच्या एका ब्राह्मणा सुमित्रा नावाची बायको होती. तिच्या पुत्राचे नाव शंकर व सुनिश्चितचे नाव विदेहा होते. विदेहा प्रत्येक वर्षी श्रावण अमावस्येस प्रसूत होईल व तिचे मूळ मरत असे. तिच्या सासू सासऱ्याच्या श्राद्धात दिवस त्या दिवशी असल्यामुळे तो पाळता येणार. घरातील माणसांच्या सल्ल्याने तिच्या पतीने तिला घराबाहेर गाठले. नवीन जन्मलेल्या बालकासह ती एका अरण्यात गेली असता तेथे एका देवतेची तिची गाठ पडली. देवतेने प्रसन्न होऊन तिला सांगितले की या ठिकाणी 66 देवता येत असतात, त्यांचे दर्शन घडल्यावर तुझे हेतू पूर्ण होतील. त्याप्रमाणे तेथे त्या देवता आल्यावर विदेहाच्या शरण गेली
त्यांच्या वराने तिला पती समागम घडला. 8 दीर्घायुषी पुत्र झाले. पोळा तसेच पिठोरी अमावस्या हे सण वास्तविक आर्यपूर्व भारतीय समाजाचे आहेत, पण त्यांना आर्यांच्या सणात समाविष्ट करण्यामागे रघुजी यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. त्यांचा ग्रंथ 1916 प्रकाशित झाला असून 1920-22 दरम्यान सिंधू संस्कृतीचा शोध लागला. त्यामुळे आर्यांच्या आधी एक समृद्ध संस्कृती अस्तित्वात होती हे सत्य जगाला कळले. या शोधामुळे भारतीय संस्कृती आर्यांची नसून आर्यपूर्व द्रविडांची होती हे सत्य सर्वांना स्वीकारावं लागले. तरीही भारताचे सण उत्सव तसेच धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा शोध घेताना संस्कृत पंडित वैदिक साहित्याचा आधार घेतात. पोळा या सणाचं मूळ वृषोत्सर्गक्य शूलगव या वैदिक जागामध्ये नसून हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत पशुपतीच्या उपासनेत आहे. बैल म्हणजे थंडी हे त्याचे मूळ रूप होते. शेतीवर आधारित या संस्कृतीचे चिन्ह म्हणून सिंधू संस्कृतीच्या मुद्रांमध्ये वशिंड असलेल्या बैलाचे शिल्प आपणास दिसून येते. पिठोरी अमावस्या व्रतामध्ये 64 योगिनी तसेच इतर मातृदेवतांची उपासना स्पष्टपणे दिसून येते. म्हणून या दिवसाला मातृदेव या नावानेही संबोधली जाते. अमावस्या ही सिंधू संस्कृतीतील एक महत्वाची मातृदेवता होती. त्यामुळे भारतातील बहुतांश सण उत्सव तसेच परंपरा अमावस्येशी निगडित आहेत. आद्य गणमाता दीर्घती तिचे एक नाव अमावस्या आहे. तिच्याविषयीच्या तिरस्काराची भावना वैदिकांच्या मध्ये होती म्हणून त्यांच्या धर्मशास्त्रात तिच्याविषयी विकृत माहिती येते. अमावस्या अशुभ असल्याचा प्रचार वैदिकांनी केला. त्याचा प्रभाव सर्वसामान्य हिंदू माणसाच्या मनावर असूनही तो आपले महत्वाचे सण आणि पूजा विधी अमावस्येलाच करतो. अशा परस्पर विसंगत धर्मकल्पना बाळगणारा हिंदू आपल्या मूळ परंपरेशी मात्र अनभिज्ञ आहे. पोळा सणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या सगळ्या संदर्भाची उजळणी केली. वाचकांनीही आपल्या श्रोत्यांनी ऐकून घेतली, त्याबद्दल धन्यवाद. खरंय सर, मला एक जाणून घ्यायचं होतं म्हणजे आर्यांनी पोळा सुरू केला असं सांगितलं जातं ते म्हणजे ते खोटं आहे बरोबर? म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांचा सण आहे आणि आर्य हे शेतकरी नव्हते. ते गाईचं पालन करतात, अर्थात गाईसोबत बैलांचे पालन करतात. शेती अवस्थेतील आले नव्हते, ते भटके अवस्थे. मग ते गाई कापणे, बकरी कापणे असं त्याचं स्वरूप तुम्ही सांगितलं ते चुकीचंच आहे खरं. हो, तर गाईस कापून ते खात होते याचे पुरावे आहेत. या ठिकाणी आपण जो शूलगव हा विधी आहे, शूलगवामध्ये गाईचे आतडे, वपा हा जो शब्द आहे आतड्यामधून वापरला, पण तो आतड्यांसाठी वापरला. म्हणजे आतडे टांगून ठेवणे खांबावर आणि किळसवाणा प्रकारचा असला पाहिजे. असा प्रकार शेतकरी कधी करणार नाही, कारण गाय आणि गाय त्याच्याकडचा तर महत्वाचे आहे दूध देते, म्हणून तो बैल त्याहीपेक्षा महत्वाचे यासाठी आहे तो शेतीत प्रत्यक्ष जुंपला जातो, कामात येतो. हा, म्हणून त्यांना ते मारणे शक्य नाही. खरं आहे सर. आणि मला काय वाटतं सर की आता शंकरावर शंकरा बरोबर नंदी बैल असायचा, ते तेव्हापासून मला वाटतं पोळा हा सण साजरा होत असावा. हा, सिंधू संस्कृतीचा हा सण असावा, कारण हिंदू संस्कृतीमध्ये बैल आहे, वशिंड असलेला बैल हे हिंदू संस्कृतीचं चिन्ह आहे. हे त्यांच्या ज्या मुद्रा सापडल्या त्या मुद्रामध्ये चिन्ह आहे. दुसरी गोष्ट पशुपतीनाथ, त्या पशुपती नावाचं दैवत एका मुद्रेवर आदळलं आहे. म्हणजे शिव आणि बैल हे एकूण होते, वृषभाचं पुढे मानवी रूपांतर म्हणजे शिव आहे. त्यामुळे आणि शिवाची पूजा पूर्ण भारतात आणि भारताबाहेरच्या काही देशामध्ये होते. अतिशय लोकप्रिय असं हे दैवत आहे आणि बैल सुद्धा लोकप्रिय. आणि बैलावर बसलेला शिव असं एक चित्र आपण अलीकडे पाहतो, हे नंतरचं चित्र आहे. किंवा शिवाचं जे मानवी रूप आहे तेही खूप नंतरचं आहे. मुळात शिवाचं मूळ रूप बैल हेच आहे. पोळा हा शिवाचाही सण आहे आणि बैलाचाही सण आहे या अर्थात. खरं आहे. तर कर्नाटक मधल्या बेंदूर या सणा आणि महाराष्ट्रामधल्या पोळा या सणाचं साम्य आहे, तसे काय वेगळं काय अजून सांगता येईल का? त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं असं काय संस्कृतीमध्ये नाही? त्यांच्या सणामध्ये म्हणजे बेंदूरमध्ये त्यांनी भूमातेचाही पूजा आहे. म्हणजे सोबतच आता पोळ्यामध्ये भूमातेची पूजा होत नाही, पण बेंदूर सणामध्ये शेतामध्ये जाऊन पूजा करणे किंवा त्याला तोरण अर्पण करणे ही जी प्रथा आहे जे बेंदूरमध्ये, ती विदर्भातल्या इतर ठिकाणच्या पोळ्यामध्ये नाहीये. पिंपळाची पानं, आंब्याची पानं ही जी बेंदूरमध्ये तोरण म्हणून वापरतात, वाड्याच्या दरवाज्यात लावतात, धान्याच्या टोपल्याला लावतात आणि विशेषतः शेतीला, म्हणजे ज्या ठिकाणी शेती करतात त्या
काळ्या आईचं स्मरण कृतज्ञतापूर्वक ऋण मांडणे हा बिंदूर सणामध्येच हा प्रकार आहे. इथे पोळ्यामध्ये बैलपोळ्यामध्ये तो प्रकार नाहीये. हा फरक बिंदूर आणि बैलपोळ्यामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रात ना सर, म्हणजे बैल सगळीच जनावर अशी ओळीनं बांधली जातात. कासरा त्यांचा असतो आणि ज्वारीचे दाण्याचे एक जण पुढे चालत असतो, त्याच्या पाठीवर घोंगडा असत आणि हा काय लावताय, धान्य लावतोय असं वगैरे विचारलं जातं. पाऊस येतो, पाऊस येणार का, होय येणार का, येणार. आणि ते ज्वारी टाकत एक माणूस खांदतो, माणूस दुसरा माणूस ज्वारी टाकतो, पुढे जातो, त्याच्या माग ते ज्वारी लावलेलं बुजवतो. म्हणजे अशी प्रथा आहे बैलाच्या आजूबाजूनी. आणि ही प्रथा आहे, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की पेरणी करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीची ही नक्कल आहे. त्या नक्कलीला इकडे लोकसंस्कृतीमध्ये विधी नाट्य म्हणतात. विधी नाट्य म्हणजे एखाद्या विधीचं नाट्य रूपांतर. नक्कल म्हटलं की जरा बरं वाटत नाही, पण नाट्य म्हटलं की बरं वाटतं. हो, ते तुम्ही सांगितलं. काय झडती म्हणतात ना त्याला, झडत्या हा विदर्भाचं वैशिष्ट्य आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग इथं ते पेरणी वगैरे, हा पेरणी वगैरे केली जाते पश्चिम महाराष्ट्रात आमच्या भागाकडे. आणि चांग भलं वगैरे असं म्हटलं जातं, पाऊस येणार का, चांग भलं, म्हणजे असं काही मला एवढं स्पष्ट सांगता येत नाही, पण ते अशी नाट्य प्रकारे ते केलं जातं. प्रादेशिक परंपरा वेगळ्या असतात. विदर्भातली परंपरा अशी आहे, तो तिरकसपणा त्यात आहे, उपहास आहे. हा तिरकसपणा कोकणातही आहे, पण कोकणात मुळात कसा होतो आपल्याला काही माहित नाही. सांगितलं तर आपल्याला कळेल. कोकण हे थोडस वेगळं आहे, इतर महाराष्ट्रातल्या इतर भागापेक्षा कोकणाच्या संस्कृतीमध्ये भारताच्याच संस्कृतीचं मूळ सापडतं आपल्याला. खरं म्हणजे मूळ तेच आहे सर, बैलांची पूजा. म्हणजे शेतकऱ्यांचं ते जसं की अमावश्याला येतं, आपण अमावश्या मातृदेवता या भागामध्ये पाहिलंय. आणि तिकडं आता पिंपळाची पानं, पिंपळांच्या पानांचं तोरण, तिकडं भूमिपूजा. आता आमच्या इकडं आंब्यांच्या पानाची तोरणं बांधलेली असतात दरवाज्याला, आंब्यांची पानं करतात. सर्वत्र आंब्याची, म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात आंब्याची पानं आहे. आता जो कर्नाटकी बेंदूर आहे त्याच्यामध्ये मात्र पिंपळाच्या पानाचं महत्व आहे. तर असं आहे सर, अजून काही मिस होत असेल तर कव्हर करता येईल का? म्हणजे आता पुढे कोणकोणते सण किंवा काय कसं आपण भाग घ्यायचे? थोड्या नंतर लागोपाठ दोन तीन सण येतात. म्हणजे एक तर काजळ तीज नावाचा एक स्त्रियांचा सण येतो, आणि नंतर गणपती येतो लगेच, म्हणजे भाद्रपद महिन्याची चतुर्थी, त्याला गणेश चतुर्थी म्हणतात. आणि नंतर त्या दरम्यान गौरी गणपतीचा सण चालू असतो. गणपतीमध्येच गौरी येतात, त्याला गौरी गणपती असे म्हणतात. आणि हा श्रावण महिना जसा सणांचा महिना मानला जातो, भाद्रपद महिना सुद्धा सणांचा महिना मानला जातो. आता श्रावण पोळ्याला संपतो आणि भाद्रपद सुरू होतो दुसऱ्या दिवशी. तर हे सगळे सणांचेच महिने आहेत, चातुर्मास आपण त्याला म्हणतो. तर हे सणांचे महिने आहेत. या काळात शेतकरी कामापासून थोडासा उसंत घेत असतो, आराम करत असतो, आणि त्या काळात त्याला सण उत्सव करायला वेळ मिळतो, इतर वेळ मिळत नाही. म्हणून त्याच्यासाठी विरंगुळा म्हणून हे सगळे सण आणि उत्सव साजरे केले जातात. कारण पाऊस चालू असतो, पावसाची पेरणी वगैरे झालेली असते, आणि बैलांना जनावरांना विश्रांती मिळते. पावसामुळे काय फक्त बघत राहणे, असं विश्रांतीचे दिवस असतात थोडे. आणि सगळे सण हे बहुतांश सण, सगळे म्हणण्यापेक्षा सगळे सण, बहुतांश सण हे शेतीशी निगडित आहे. काही सण हे पर्यावरणाशी निगडित आहेत, म्हणजे वातावरणातल्या बदलाशी निगडित आहेत, आणि काही सण नक्षत्रांशी निगडित आहेत. तर अशा तऱ्हेचे सणांचे प्रकार आपण पाहूया पुढे केव्हा तरी चर्चेच्या ओघात. पोळा, पोळा ही सुरुवात आहे, तिथून पुढे सगळे सण सुरू होतात. म्हणतात ना आला पोळा आणि सारे सण झाले गोळा, असं काहीतरी म्हण आहे. पोळ्याच्या सोबत अनेक सण एकत्र येतात, बरोबर लागोपाठ असतात. येस सर, तुमची सणांची सत्यकथा हे पुस्तक मी श्रोत्यांना रिकमेंड करतो, त्यांनी अवश्य वाचावं. खूप छान पुस्तक आहे. त्याचबरोबर भारतीय मातृदेवता आदिमाया आणि असत्याची सत्यकथा
तर अशी बरीच पुस्तकं जिजाई प्रकाशनाकडून सुद्धा सरांची प्रकाशित आहेत. प्राजक्त प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन यांना संपर्क करून तुम्ही ती पुस्तकं मागवा श्रोते हो. नक्कीच पुस्तकं वाचनीय आहेत. बऱ्याचशा संस्कृतीबद्दलच्या आपल्या रूढी परंपरा, हिंदू धर्माविषयी ज्या सणांच्या, दैवतांच्या, तुमच्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या नक्कीच क्लिअर होतील. अशी ही खूप छान छान पुस्तकं आहेत, माहितीपूर्ण पुस्तकं आहेत. नक्की मागवा. आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो संपर्क क्रमांक देतोय. त्याबरोबरच ही ऑनलाईनही उपलब्ध आहेत. ऑनलाईन तुम्ही ऑर्डर टाकू शकता. अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. नक्की वाचा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.